सहर्ष स्वागत, मी नीलम दिवे। आता बघूयात आपण यातील ठळक घडामोडी। पंढरपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाने पंढरपूर येथील चंद्रभागा नदी घाटावरील भिंत कोसळली आहे। या ठिकाणी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। मदत कार्यालाही सुरुवात करण्यात आलेली आहे। मागील 48 तासात सतत कोसळत असलेल्या पावसाने पंढरपूर येथील चंद्रभागा नदी काठावर बांधकामची भिंत कोसळली आहे। यामध्ये अनेक बेघर लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। आपत्ती व्यवस्थापन मदत बचाव कार्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेली आहे। चंद्रभागा नदी काठावर नवीन बांधकाम करण्यात आले होते। कुंभार घाटाची भिंत आज दुपारी पावसाने कोसळली आहे। पावसामुळे भिंतीच्या आडोशाला काही बेघर लोक आडोसा घेत होते, ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। सदर घटनेची माहिती मिळताच पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे रुग्णवाहिका आणि मदत कार्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने घटनास्थळी दाखल झालेले आहेत। लाईव्ह महाराष्ट्राचे प्रतिनिधी नामदेव लकडे हे या बातमीवर लक्ष ठेवून आहेत। अपडेट्स आपल्याला मिळतील। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सन्माननीय श्रीमान विलासरावजी ढेरे पाटील, बोपले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, जिल्हा कार्याध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ शाखा सोलापूर आणि जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्रीमान अनंतराव नागनेकरी पैलवान मोहोळ, सौजन्य व्यंकटेश विलास ढेरे पाटील मित्रमंडळ, बोपले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।